दरम्यान काँग्रेस पक्ष सोडलेले ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांनी नव्या पक्षाची घोषणा आज अहमदाबादमध्ये केलेली आहे. जनविकल्प मोर्चा असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. तर ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पक्षाच्या ट्रॅक्टर चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत. गुजरात निवडणुकांमध्ये आमचा पक्ष अंबानी आणि अदानींकडून फंड घेणार नाही तर स्थानिकांच्या मदतीनं निवडणुका लढणार असल्याचं वाघेलांनी स्पष्ट केलंय. राज्यात सरकार आलं तर विधवा महिलांना 5,000 पेन्शन देणार असल्याची घोषणा यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. काँग्रेस सोडल्यानंतर शंकरसिंग वाघेला यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता वाघेलांच्या पक्षाचा नेमका फायदा कुणाला होतो हे 18 डिसेंबरला कळेल.